नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मागील वर्षी आपण शिवाजी महाराजांचं चरित्र व स्वराज्य स्थापनेचा अभ्यास केला. यावर्षी आपण कसा घडलो याचा इतिहास आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मला सांगा, इतिहास म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना. उदाहरणार्थ, मागील वर्षी आपण शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला. शिवाजी महाराज आत्ता हयात नाही, त्यांनी खूप वर्षापूर्वी काम केलं. पण शिवाजी महाराजांनी केलेलं काम, तेव्हाच्या घटना आपल्याला कशा समजतात? तर त्यावेळेस कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेलं असतं, त्यावेळेसच्या काही वस्तू असतात, त्यावेळेसच्या काही वास्तू असतात, त्यांचा अभ्यास केला जातो व त्यातून इतिहासाची मांडणी केली जाते. अभ्यास केला जातो म्हणजे काय केलं जातं? तर तुम्हाला माहीतच आहे, शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले आहेत, त्यांनी अनेक लढाया लढल्या, त्या काळात वापरत असलेले साधने, या सर्वांचा अभ्यास केला जातो व त्यातून त्या काळची परिस्थिती काय असेल याचा अंदाज घेतला जातो व इतिहास लिहिला जातो. या व्यतिरिक्तच त्या काळामधले अनेक पुरावेही उपलब्ध असतात. जसं की कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेलं असतं, त्या काळातले नाणे उपलब्ध असतात, त्या काळातल्या भौगोलिक दृष्टिकोनातून काही गोष्टी उपलब्ध असतात, ह्या सर्वांचा अभ्यास केला जातो व त्या काळातली परिस्थिती काय असेल, त्या काळातली राजकीय परिस्थिती काय असेल, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती काय असेल याचा अंदाज घेतला जातो व त्यावरून इतिहास लिहिला जातो व पुढच्या पिढीपर्यंत तो पोहोचवला जातो. आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे तीन प्रकार करतो. हे काळाचे तीन प्रकार तुम्ही विषय मराठीमध्ये शिकलाही असाल. हे तीन प्रकार आहेत भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. आपण एका उदाहरणामधून भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ काय आहे हे समजून घेऊयात. उदाहरणार्थ, मी लहान होती तेव्हा माझ्या वडिलांनी मला खेळण्यासाठी एक गाडी आणली होती. तेव्हा मी त्या गाडीसोबत खूप खेळायची. पण आता मी मोठी झाली आहे तर ती गाडी मी आता खेळत नाही. ती घटना घडली होती माझ्या लहानपणी, म्हणजे तो होता माझ्या आयुष्यातला भूतकाळ. तो इतिहास जमा झाला. आत्ता मी सध्या जॉब करते आणि रोज कामावरती जाते, तर मी स्वतःसाठी एक गाडी खरेदी केली आहे. त्या गाडीवरनं मी रोज ऑफिसला जाते व ऑफिसवरून रोज घरी येते. हा आहे माझा वर्तमान काळ, कारण आत्ता माझ्याकडे गाडी आहे आणि मी ती रोज वापरते. आणि तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ. आत्ता माझा गाडीवरती खूप प्रवास होतो आणि त्याच्यावरनं मला थकायला होतं, तर मी विचार करते की भविष्यामध्ये मी एक चारचाकी गाडी घेईल व त्यातनं मी प्रवास करेल. हा झाला भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये गोष्ट आत्ता माझ्याकडे नसते, पण मी असं काहीतरी करेल किंवा असं काहीतरी घडू शकतं याचा अंदाज म्हणजे भविष्यकाळ. तर आजच्या पाठामध्ये आपण समजून घेणार आहोत इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी खाली तुम्हाला कृतीसंच दिला आहे व सोबतच काही व्हिडिओही दिले आहेत. हा कृतीसंच तुम्ही व्यवस्थित वाचा, समजून घ्या व ते व्हिडिओही व्यवस्थित बघा. जर हे समजून घेत असताना तुम्हाला काही अडचण आली, काही प्रश्न तयार झाले, तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना फोन करून त्यांच्याशी नक्की बोला. तुम्हाला सर्वांना अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा.